अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी करणार आहे तिखट शेवया. तर मी एक प्लेट शेवया घेतलेल्या आहेत, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, जिरे, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. चला मग आपण शेवया थोड्या भाजून घेऊया. कढईत एक चमचे तेल घालत आहे मी. आता शेवया घालत आहे कढईत, आपण भाजून घ्यायच्या आहेत त्या. शेवया अशी भाजून घेतली ना खमंग लागते. बघा अशा भाजून घेतलेल्या आहेत, मी प्लेटीत काढून घेतलेले आहे. आपण आता कढईत तेल घालूया. एक चमचा तेल घालत आहे कढईमध्ये. तेलामध्ये मी आता जिरे घालत आहे. जिरे तडतडले की आपण कांदा घालणार आहोत त्याच्यात. कांदा घालते. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत असं मग परतून घ्यायचा आहे. लाल असं परतलेला आहे. आपण याच्यात शेंगदाणे घालूया थोडेसे. परत परतून घेऊ. आपण याच्यात हिरव्या मिरच्या घालणार आहोत. आपण याच्यात आता टोमॅटो घालणार आहोत. हे खूप चांगले परतून घ्यायचे आहे. आता मी मीठ घालत आहे याच्यात. हळद घालत आहे. छान परतून घ्यायचं आहे. थोडी लाल मिरच पण टाकत आहे. अर्धा चमचा हे बघा मिश्रण. हे बघा मी कोथिंबीर घालत आहे. आपण परतून घ्यायचं आहे त्याला. मी आता पाणी घालत आहे. ह्या ग्लासाने मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे बघा उकळी छान आलेली आहे. आपण आता शेवया घालून घेऊ. हळूवार हलवायचं आहे. त्याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवू आपण. हे बघा आपल्या शेवया झालेल्या आहेत. आता हे बघा आपली रेसिपी तयार आहे. आपली रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. खा प्या मजा करा व आनंदात राहा. सोचलेते.